जवरपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळल्यामुळे चार कॅज्युअल्टी आहेत अश्विन आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफ टीडीआरएफ आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे ती काम करते आहे. वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही, रस्ता नाही आहे, त्यामुळे सर्व मॅन्युअलीच काम सगळी टीम करते आहे. आणि सगळ्यात आपण प्राधान्य बचाव कार्याला देतो आहे. पाऊसही पडतो आहे आणि स्वतः या सगळ्या ह्याच्यावर आमचे आपले गिरीश महाजन पण वरती आहेत. ते स्वतः जातीने बघत आहेत. आमदार आपले महेश भालती आहेत आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ही टीम वरती काम करते आहे. आपले एनडीआरएफचे लोक, एनडीआरएफचे लोक, लोकल टीम, टीडीआरएफचे लोक आणि सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करतात आणि जेवढं लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न.